नमस्कार शेतकरी बांधवांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा या युट्यूब चॅनलवरती. शेतकरी बांधवांनो, हा जो आपला काही द्राक्ष हंगाम गेला आणि या हंगामामध्ये आम्ही जे काही शेतकऱ्यांबरोबर काम करत होतो या बऱ्याच शेतकऱ्यांची व्हिडिओ मी आता तुमच्यासाठी देतो आहे. शेतकरी बांधवांनो, आज ज्या व्हिडिओची मी आज तुम्हाला ज्या शेतकऱ्याची आज मी तुम्हाला जो काही व्हिडिओ देत आहेत हे आमचे हे शेतकरी रामनाथ सोमणे म्हणून आहेत, लखमापूर मध्ये दिंडोरी तालुका, यांनी आमच्या बरोबर 5 ते 6 वर्ष सलग काम केलं आहे. दरवर्षी येणाऱ्या वेगवेगळ्या द्राक्ष बागेतल्या समस्या यामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा अनुभव कसा होता आमच्या बरोबर गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये आणि या सीझन मध्ये तुमच्या बरोबर शेअर करताय, तर चला सुरू करूया. माझं नाव रामनाथ दत्तात्रेय सोनवणे, राहणार लखमापूर. माझ्याकडे क्षेत्र आता 6 एकर क्षेत्र आहे. माझ्याकडे टोटल थॉम्सन आहे आणि आता मी ब्लॅक शरद लावलेली 1 एकर आहे आता सध्या. मी आता तर मला द्राक्ष शेती करता असताना कन्सल्टंटची खूप गरज होती. तर गेले 6-7 वर्ष मला श्री हरी गुंबडे साहेब शेतकरी माझाशी त्यांचं मला कन्सल्टिंग भेटलं. तर त्यांचं मार्गदर्शन इतकं चांगलं भेटलं तर की माझ्या काही गोष्टी चुकत होत्या पहिल्या ज्या कन्सल्टंटच्या होत्या, म्हणजे कुठला रोग असो किंवा व्हेरिएशन काय म्हणण्यामध्ये वगैरे असं जे असेल तर ते मला समजून सांगायचे की हे केल्यानं हे होईल हे असं समजून सांगून त्यानं मला एक्सपोर्ट कसं करता ह्याच्याबद्दल खूप समजून सांगितलं. काय याच्यात मनी कसे ठेवले पाहिजे किंवा गडांची संख्या किती ठेवली पाहिजे किंवा झाडाचं काय कार्य केलं पाहिजे कसं असताना काय झालं हे सगळं समजून सांगून आज माझं ह्या वर्षीची याच्या बागाची 22 सप्टेंबर तारीख आहे. तर या इतकं खराब वातावरण होतं यावर्षी, खराब म्हणजे खूपच खराब, म्हणजे पाऊस येणं, पावडर मारणं, रिझल्ट भेटतो ना भेटतो ह्या संघर्षात डॉक्टर साहेबांनी सांगितलं का हा प्लॉट 100% एक्सपोर्ट होणार म्हणजे होणार. मला गॅरंटी नव्हती, मला गॅरंटी म्हणजे नव्हती अशी का ते एवढ्या खराब वातावरणात आपण जर करतोय आणि काम करतोय ते होतं का नाही 100% असं वाटतं होतं. पण डॉक्टर साहेब दर व्हिजिटला आले का सांगायचे सोनम साहेब हे 100% होणार म्हणजे होणार ही माझी गॅरंटी. पण त्याने करून पण दाखवलं त्याचं. आता याची हार्वेस्टिंग झालेली आहे हा प्लॉट. आता बाकीचं मागं 27-50 दिलेलं आहे. लोक एक्सपोर्टसाठी 95% म्हणजे 95 क्विंटल गेलेलं आहे. डॉक्टर साहेबांच्या सान्निध्यात यायला मला कमीत कमी 6 वर्ष झाली. तर या 6 वर्षात मला दरवर्षी वेगवेगळं शिकायला भेटलं. म्हणजे मी चुकायचो, त्यांना विचारायचो मी चुकलो होतं ते सांगायचे मला का ह्या तुमची चूक झालेली आणि ती सुधारून आज मी आणि ते असे एकदम हे झालो आहे का जेणेकरून त्यांना पण कॉम्पिटिशन आलं का ह्या प्लॉटमध्ये असं झालं पाहिजे आणि खरं म्हणजे तेच समजून घेतलं पाहिजे.
शेतकऱ्यांनी तो बी प्रतिसाद दिला पाहिजे का डॉक्टर विश्वास ठेवला पाहिजे. डॉक्टर सांगताय ते आपण केलं नाही मग आपण काही करायचं मग सांगायचं डॉक्टर असे डॉक्टर तसं असं नको व्हायला. माझा सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे का जेणेकरून ते जे सांगतात ते रिकमेंड कोणचं पण प्रॉडक्ट असो ते रिकमेंड करता म्हणजे त्यांना ती गॅरंटी राहते की हे प्रॉडक्ट इथं काम करील. आणि आजची सिच्युएशन आहे यावर्षीची इतकी भयानक सिच्युएशन होती का जेणेकरून ह्या वातावरणात काय केलं पाहिजे हे सगळं डॉक्टरनंच डिपेंड करावं. मी तर मत ह्या मताचा आहे कारण स्वतःवर काहीच राहिलं नव्हतं ह्यावर्षी. आता काही कन्सल्टंट असे होते माझ्याकडे पहिले पण होते तर ते असे होते का जेणेकरून खर्च खूप उत्पन्न कमी. उत्पन्न कमी म्हणजे असं का अक्षरशः ते लोकलला बा प्लॉट द्यायची पाडायची असं व्हायचं. माझं म्हणजे परिस्थितीच इतकी भयानक होती. आणि त्यानंतर मी घुमरे साहेबांच्या याच्यात आलो त्यावेळेस मला म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं. आणि त्यांचं इडून मागे जे काही शेतकरी होते त्यांच्याकडे त्यांची कल्सन्सिंग चालू होती त्यावेळेस तिथं एकदम क्वालिटी चांगली बनायची म्हणून मी काय म्हटलं जाऊ दे आपल्याला दुसरा कन्सल्ट नाही ठेवायचं त्यांनाच द्यायचा आपला प्लॉट. आणि मी प्लॉट पहिल्यांदा एकच दिला. आज त्यांच्याकडे सगळी प्लॉट माझी टोटल अक्षरशः त्यांचं काम आणि माझे सगळे प्लॉट चांगलेच तो काही विषयच नाही. अजून एकाची हार्वेस्टिंग बाकी आहे आणि ह्याची झाली आता म्हणजे जेणेकरून असं का खर्च मापात राहिला. इतरत्र असं कुठलंही प्रॉडक्ट आणा आणि मारा असं त्यांनी कुठलंही सांगितलं नाही. जसजशी स्टेप आहे त्या हिशोबानं वातावरण जरी खराब होतं तर सिस्टमॅटिक मारण्याऐवजी तुम्ही कॉन्टॅक्ट बेसमध्ये मारा हे असं सांगून त्यानं एकदम व्यवस्थित आणि क्लीन माल ठेवला. ते काय बाबा असं जेणेकरून कुठं काय डाग वगैरे असं काहीच नाही. दुसऱ्या शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो का जेणेकरून यांचं काम आणि क्वालिटी मालाची आता माझ्या इथंच बघितलीस काही शेतकऱ्यांनी बघितलंच आहे त्यानं पण अनुभव घेतलाच आहे का डॉक्टर कसे जेवढं माझे मी तर म्हणतो त्यांचे प्लॉट आहे ना आज एवढ्या खराब वातावरणात तेच सक्सेस. मी आजच सांगतो कारण जेवढे आम्ही प्लॉट दिलेले आम्ही आमचे जेवढे प्लॉट त्यांचे कोण कुठे असो आता जेव्हा एवढे ज्यानं जे एकदम भयानक पोझिशनमध्ये त्यांनी वाचवलं आहे हेच खूप मेहरबानी मी तर म्हणतो. नमस्कार.